Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. म्हणूनच हे जे पिझ्झा बर्गर वगैरेचे जे आरोप आहे त्याकरताच आपण सीसीटीव्ही पडताळणी करायला सांगितले आणि असं केलं असेल बरखास्त करून टाक. वेळेच्या संदर्भात मी पोलीस विभागाला सांगितलेलं आहे की पोलीस विभागाने या संदर्भात आपला अहवाल सादर करावा आणि पोलिसांना हे देखील सांगितलेलं आहे की महानगरपालिकेला त्यांनी ऑफिशियली त्यांनी मला काही पत्रावर दाखवलं आणि काही गोष्टी कळवल्या पण ऑफिशियली महानगरपालिकेला पोलिसांनी कळवावं आणि या ठिकाणी कुठे कुठे व्हायोलेशन्स आहेत जे काही लायसन्स देताना कम्प्लायन्सेस केले आहेत ते कम्प्लायन्सेस नंतर बाजूला केले जातात आणि त्या स्पेसेस सगळ्या यूज केल्या जातात चुकीच्या पद्धतीने यूज केल्या जातात त्यामुळे या संदर्भात महानगरपालिकेला ऑफिशियली पोलीस विभागाकडनं कळवण्यात येईल आणि महानगरपालिकेला सांगण्यात येईल की त्यांनी याचं पूर्ण याची पडताळणी करावी. अपघाताची नंबर प्लेट होती आता अशी माहिती होती तिची नोंदणी झाली नव्हती तरी सुद्धा ती रस्त्यावर आली. खरंय महाराष्ट्रामध्ये परराज्यातून आली मुंबईतल्या एका शोरूमला गेली पुण्यामध्ये त्याचे गाडीचे कागदपत्र जमा झाले 40 लाख रुपये साधारण त्याचा टॅक्स पेंडिंग आहे त्या आरटीओ कार्यालयानं त्याची पाहणी पण केली पण त्याचं पुढं टॅक्स भरला नाही तरीही गाडी 20 मार्च पासून कालच्या 20 तारखेपर्यंत पुण्यामध्ये फिरली. ही बाब आरटीओचं ह्याच्यामध्ये हे काहीच नाही. ही बाब सत्य आहे की ही गाडी बंगलोरला विकत घेण्यात आलेली आहे बंगलोरहून तिकडे आली इकडे आल्यानंतर त्या संदर्भात त्यांच्याकडे काही कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये त्यांना ते रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यानुसार आता जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीनुसार आरटीओचं इन्स्पेक्शन झालेलं आहे ते इन्स्पेक्शन नंतर जो टॅक्स भरायचा असतो आणि नंबर प्लेट घ्यायची असते तो टॅक्स भरलेला नाही त्याही संदर्भात कुठलं व्हायोलेशन असेल तर वेगळा एफआयआर दाखल केला जाईल. सर एक्साईज डिपार्टमेंटची आहे ना आहे आहे पुरुषांवर ढकललं जातं तर एक्साईजची पण म्हणून एफआयआर की कॉपी हमारे पास में 8:13 19 एफआयआर फाईल हुई लेकिन इसमें 304A है पब्लिक में ऐसा माना जा रहा है कि अमितेश कुमार साहब और देवेंद्र फडणवीस साहब ने जब इंटरवीन किया तब येरोडा पुलिस स्टेशन ने 304A को कन्वर्ट किया. नहीं ये कोर्ट में जाने से पहले 304 किया गया था. देखिए जब सीनियर्स गए अब कोर्ट का मेरे पास रिमांड है ना कोर्ट में जब उनको प्रोड्यूस किया गया तो कोर्ट में 304 किया गया है इसलिए जब सीनियर्स गए और सीनियर्स ने वहां पर जाकर कोर्ट में जाने से पहले इंटरवेंशन किया और उसको 304 ही किया है कोर्ट में 304 ए नहीं गया कोर्ट में 304 ही गया है. विपक्ष ये आरोप लगा रहा है कि इस मामले को लेकर पुणे पुलिस ने लापरवाही बरती जब प्रेशर बना तब जाके कार्रवाई किया और प्रेशर बना है कि बिल्डर था पॉलिटिकल दबाव था. देखिए मैं पहले बहुत साफ शब्दों में कहता हूं इसमें आप अगर टाइमिंग देखें तो आपके ध्यान में आएगा सही वक्त पर एफआईआर दाखिल हुआ. एफआईआर दाखिल होने के बाद जब सीनियर्स ने इंटरवेंशन किया और सीनियर्स ने कहा कि 304A ये तो एक प्रकार से उनको नेग्लिजेंस का फायदा मिलेगा इसमें तो क्लियर कट ये दिख रहा है क्या घटनाएं हुई है इसलिए जब उनको कोर्ट में प्रोड्यूस किया गया उस समय 304 ही लगाया गया कोई नेग्लिजेंस इसमें नहीं है कोई दबाव नहीं है. और मैंने तो इतना ही नहीं सीपी साहब को यह कहा है एक एसीपी को हमने पूरा जितना समय वो पुलिस स्टेशन में वो लोग थे उस पूरे समय का सीसीटीवी फुटेज देखने को कहा है इसमें अगर कोई दबाव डाल रहा है उनको कोई अलग से मदद की गई है ऐसी कोई भी चीज होगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी.